सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे अनेक दिवसांपासून चालू असलेल्या जुगार अड्ड्यांवर औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या विशेष पथकाने धाड टाकून 8 जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे आमच्या हद्दीत अवैध धंदे नसल्याची भूमिका मांडणारे पोलीस मात्र तोंडावर पडले. याबाबत सविस्तर माहिती अशी की शिवना येथील बसस्थानक परिसरामध्ये काही जण पत्ते जुगार खेळत असल्याबाबत विशेष पोलीस पथकाला खबऱ्यामार्फत माहिती मिळताच त्यांनी शिवना परिसरात दुपारी 2 वाजता धाड टाकून पत्ते जुगार खेळणारे 8 जणांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून रोख रक्कम आणि 7 मोबाईल असा 24,930 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून या प्रकरणी संजय सपकाळ राहणार शिवना, अनिल साळवे राहणार शिवना, सुभाष काळे राहणार शिवना, शिवाजी सपकाळ राहणार शिवना, गजानन काळे राहणार शिवना, सुभाष मोकासरे राहणार शिवना, जितेंद्र गावडे राहणार शिवना, रंगनाथ बोरकर राहणार अमरसरी असे 8 जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिनिधी शेख नदीम, महाराष्ट्र न्यूज 10, औरंगाबाद.